पदवी शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर 2 वर्ष ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून काम केलेलं आहे आणि आता सध्या PSI 2022 मध्ये तुमच्यासाठी कोणत्या काळात काम केलं? सर मी 2021 ते जानेवारी 2023 या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. काय शिकलात तुम्ही त्याच्यापासून पोस्ट मास्टर पासून? सर मी पोस्ट मास्टर मध्ये शिकलो की वरिष्ठांची जी माझी जबाबदारी आहे ती कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये इम्प्लिमेंट करणे आणि कनिष्ठांकडून ते त्याच पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये ते योजना कोणतीही राहून. पोस्ट खात हे हॉनेस्ट डिपार्टमेंट म्हटलं जात आणि पोलीस खात याच्यावर बऱ्याच काही आक्षेप लोकांचे आक्षेप. एवढं चांगलं खातं सोडून तुम्ही पोलीस प्रशासनात काय? सर माझा जॉब हा एक एक्स्ट्रा डिपार्टमेंटल जॉब होता त्यामुळं तिथून जे माझी इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि करिअर स्टॅबिलिटी तेवढी हे नव्हती आणि ते 9 to 2 जॉब होता त्यामुळं अभ्यास करता येईल या दृष्टीने मी तो जॉब स्वीकारलेला. बर आता तुमच्याकडं तुम्ही 1995 या वर्षी काही घडामोडी पाहिल्या आहेत का? काही घडल्या आहेत का? तुम्हाला माहिती आहेत का? 1995 सर एक लातूरची जी भूकंप जो झालेला सप्टेंबर 1995 साली झालेला. नक्की खिलारीचा आठवण सर सॉरी सर 93 मध्ये सॉरी सर 95 मला वाटतं तुमचा जन्म झाला एक वेगळी असं म्हणूया हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही व्यायाम हा एक छंद लिहिलेला आहे तुमचा म्हणजे व्यायाम नेमकं कोणत्या प्रकारचे व्यायाम करतात? सर मी शारीरिक क्षमतासाठी जे घरगुती व्यायाम असतात तेच व्यायाम करतो. उदाहरणार्थ स्ट्रेचिंग करणे आपले जोर बैठका पुलअप्स काढणे आणि थोडंफार धावणे जॉगिंग करणे या पद्धतीने माझा फिटनेस नमस्कार हो सर करतो. योगासन प्राणायाम करतो सर योगासने नाही करत म्हणजे योगासने मी फ्लेक्सिबिलिटीसाठी जे हे असतात तेवढे करतो. कोणते प्राणायाम करतो? प्राणायाम मध्ये सर मी कपालभाती आणि अनुलोम विलोम करतो ते नित्यनियमन करतो. आता जागतिक योग दिन गेला होता हो सर कोणतं? सर 21 जून जागतिक योग दिन. 21 जून येस सर. ओके काय वैशिष्ट्य केलं आपण काय साजरा केला त्याला कसं सेलिब्रेट केलं यावर्षी? यावर्षी सर म्हणजे दरवर्षी पद्धतीमध्ये जे शासकीय लेवल आपल्या शाळेमध्ये एक शिबिर धरून त्या पद्धतीमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आपण यावर्षी. तर मला तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे त्याच्यामधल्या 3 अशा क्वालिटी सांगा की त्या पोलीस प्रशासनाला खूप उपयुक्त आहे. इट इज व्हेरी युजफुल टू पोलीस डिपार्टमेंट. सर यामध्ये सर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा वापर आपल्या वाहतूक नियंत्रण असेल ह्या पहिल्या की त्याच्यामध्ये पुन्हा CCTV आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून CCTV वापर आपण यामध्ये करू शकतो. आणि म्हणजे सर मी कॉलेजमध्ये असताना एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये पण खूप जास्त हे होतं पार्टिसिपेट केलेले आणि नॉन टेक्निकल टीम अस्तित्व होतं त्याचा मी लीडर पण होतो त्यामुळे माझे जे नेतृत्व गुण आहेत ते मी माझ्या पोलीस प्रशासनामध्ये वापरू शकतो. तुम्ही EWS मध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म पाहून काय? इकॉनॉमिक वेहिकल सेक्शन. कोणत्या घटना दुरुस्तीने आपल्याला EWS ला आरक्षण मिळालेलं आहे? सर 102 103 मध्ये सर कन्फ्युजन. नक्की माहिती तुम्ही फायदा घेतात तुम्हाला त्यांचा अमेंडमेंट माहिती असाला. येस सर 102 103 मध्ये कन्फ्युजन सर. ओके ठीक आहे मी आता कन्फ्युजन नंतर बघू आपण. आता EWS हा जो क्रायटेरिया आहे नेमकं काय? EWS सर म्हणजे कौटुंबिक उत्पन्न हे सर 8 लाखापेक्षा कमी लागतं यामध्ये शेती ही तुमची 5 एकरपेक्षा कमी लागते
तुमचा भूखंड जर शहरी भागामध्ये असेल तर तो तुमचा 200 स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे, फ्लॅट हा 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे. ह्याचे त्याचे नॉर्म्स आहेत. अच्छा, ह्याचे त्याचे ते नॉर्म्स आहेत. आता मुस्लिम समाज हा ईड प्लेस मध्ये येतोय का? हो सर, ज्यांचं ह्या कंडिशन मध्ये जे हे होतात आपली इलिजिबल होतात ते नक्कीच मुस्लिम समाज याचा फायदा घेऊ शकतो. आता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर वाद चालू आहे. तर जारंगे पाटील यांची अशी मागणी आहे की मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं, याकडे आपण कसं बघतो? सर ओबीसी सर ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजामध्ये काही कुणबी आणि काही असे वेगवेगळे घटक आहेत त्याच पद्धतीमध्ये मुस्लिम समाजामध्ये देखील वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये कुणबी देखील लागतात की सपोज एक पाशा पटेल हे सुद्धा त्याच मुस्लिम वर्गाच्या ह्याच्यामधून कुणबीमधून ते येतात. तर मंडल आयोगानुसार कुणबी ही त्यामधली एक जात आहे. तर मला वाटतं की त्या जे ह्या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तुमचं मत काय? हो सर, ज्यांचे सर्टिफिकेट कुणबी म्हणून येत आहेत किंवा ज्या मंडल आयोगानुसार अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये समाविष्ट होत आहेत त्या मुस्लिम घटकांना आरक्षण दिलं पाहिजे. काही समाजाची वेगवेगळी मागणी चालू आहे सध्या भारतामध्ये. इव्हन प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणांचा जास्त मागणी आहे. त्याच्यावर केंद्र सरकारने नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे? यामध्ये सर आपले मंडल आयोग जे काही कॉन्स्टिट्यूशनल ज्या बॉडी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने सुचवले त्या पद्धतीने मला वाटतं योग्य अंमलबजावणी केंद्र सरकारने केली पाहिजे. की जसं की रोहिणी आयोगांनी जी आपली ओबीसी साठी जी कमिटी बसली होती त्यामध्ये जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलंय की 97% जो ओबीसीचा जो आरक्षणाचा लाभ आहे हा फक्त 25% जातींनी घेतलेला आहे. तर त्यानुसार विशिष्ट वर्गवारी करून विशिष्ट ज्या जमाती जाती अजून देखील आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्या पद्धतीनं मग रोहिणी आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने योग्य अंमलबजावणी. रोहिणी सर, न्यायाधीश रोहिणी. रोहिणी म्हटलं का? रोहिंग्या आयोगाची रोहिणी. ओके, ठीक आहे. सध्या आतंकवादी 3 संघटनेची नावं सांगा किंवा नक्षलवादी 3 संघटने जे तुम्हाला दोघांपैकी जे येत असेल त्यांचं एक आतंकवादी 3 सांगा किंवा नक्षलवादी संघटनांचे 3 नाव सांगा. लक्षात ठेवा मोहम्मद मुजाहिदीन आणि एक रतकूर. कोणकोणते? मोहम्मद लक्षात ठेवा मोहम्मद खिजाबुद्दीन आणि अलबद्र. कुठली अलबद्र? जम्मू काश्मीर. अच्छा, आता सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नक्षलिस्ट लोक हे आत्मसमर्पण करतात त्यामागची कारण काय? सर यामध्ये सर केंद्र सरकार चांगल्या पद्धतीने योजना राबवत आहे. त्यामध्ये पुन्हा सर C60 कमांडो जे आहेत त्यांचं एक सामाजिक कर्तव्य देखील आहे की तिथल्या काही लोकांशी कम्युनिकेट करून त्यांना आत्मसमर्पण करून आपल्या ह्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे त्यांचं एक चांगलं ध्येय आहे. आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रशासकीय धोरणामुळं आणि औद्योगिक जी हे होते तिथे अंमलबजावणी होते, रोजगार मिळतोय लोकांना, यामुळे ते मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छित आहेत आणि आत्मसमर्पण करतात. सध्या महाराष्ट्रातून किती मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे? राज्यमंत्री धरून सर 6 मंत्री. कोण? माननीय श्री गोयल सर आहेत, पियुष गोयल. त्यांचं खातं सांगा, तुम्ही डिटेल सांगायला लागला मंत्रालय सांगा.
पियुष गोयल यांचं सर वाणिज्य आणि वाणिज्य कॉमर्स जे खातं आहे ना ते त्यांच्याकडे आहे. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पुण्याचे, मुरलीधर मोहोळे राज्यमंत्री विमान वाहतूक हे रक्षा खडगे किती त्या युवा आणि क्रीडा कल्याण मंत्री आहेत आणि प्रतापराव जाधव हे आरोग्यमंत्री आहेत. सहावा विसरले सर महत्वाच्या माणसालाच विसरले महाराष्ट्र नितीन गडकरी जे महत्वाचे पंतप्रधानांच्या रेस मध्ये असतात त्यांना सुद्धा विसरत आहेत आणि त्यांची शपथ घेताना सगळे विरोधक सुद्धा त्यांना अप्रिशिएट करतात. ठीक आहे. पोलिसांना पुढे आव्हान लागते सर. पोलिसांसमोरील पहिलं आव्हान म्हणजे सर खूप अति जास्त कामाचा लोड आहे आणि मॅन पॉवर कमी. दुसरी गोष्ट सर त्यामध्ये महिलांविषयी पण काही समस्या आहेत की जर जसं की खात्यामधूनच होणारं लैंगिक शोषण असेल किंवा हॅरॅसमेंट असेल ह्या पद्धतीची. पुन्हा पोलिसिंग जे टेलिकम्युनिकेशन नेटवर्क आहे की ते अत्याधुनिक नाही आहेत. शस्त्रास्त्रे काही ठिकाणी कमी आहेत, काही शस्त्रास्त्रे ही जुन्या काळातली आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जी म्हणजे जी शस्त्र खरेदी होते त्या शस्त्र खरेदी मध्ये सुद्धा जी स्लो प्रोसेस आहे त्या स्लो प्रोसेसचा देखील ह्या पोलीस प्रशासनाच्या इफिशियन्सीवर फरक पडतो. मला सांगा पोलिसांपुढे हा एक मोठा प्रॉब्लेम नाही का? तुम्ही सगळं सांगितलं लो पब्लिक ट्रस्ट हा प्रॉब्लेम नाही पोलिसांसमोर? हो सर आहे. मग कसं कसं आहे का आहे तो? सर आपले जे पूर्वीचे जे कायदे होते कि ते 1861 साली की जे इंग्रजांनी राबवलेले ते एक रिवॉल्ट थांबवण्यासाठी हे केलेले की नाही की पोलीस म्हणजे जनता आणि जे पोलिसांचं नाते ते जर घट्ट करायचं असेल तर आताचे जे नवीन लॉ आहेत ते त्या पद्धतीमध्ये आपण राबवू शकतो. त्यामुळे जो विश्वासार्हता आहे ना ती थोडीशी कमी झाली पण त्यामध्ये पुन्हा राजकीय हस्तक्षेप येतोय आणि पोलिसांशी जे एक्स्ट्रा कामाचे तास आहेत त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी आणि इफिशियन्सी त्या दर्जाची राहत नाही आणि आपल्या चित्रपट किंवा बाकीच्या यामधून लोकांच्या अपेक्षा ह्या खूप जास्त वाढलेल्या आहेत परंतु त्या पद्धतीची मॅनपॉवर आपल्याकडे नाही आहे हे मला मुख्य कारण वाटतं. ऍप्समल ट्रेनिंग माहिती का? ऍप्समल ट्रेनिंग आता लो पब्लिक ट्रस्ट वर मी बोललो तुम्हाला. येस सर. हे लो पब्लिक म्हणजे लोकांचा जनतेचा पोलिसांवरचा असलेला कमी विश्वास त्याच्या मागची कारण मला सांगताना तुम्ही बरेच सांगितले की हे आहे त्याचे ते कारण करप्शन होऊ शकतं का? हो सर होऊ शकत. अजून अजून सर पोलीस सर आपली पोलीस काय म्हणतात कम्युनिटी पोलिसिंग आहे त्याचा योग्य पद्धतीने अंमलबजावणी न होणं हे कारण असू शकतं. का त्यांच्या कामाची अकाउंटेबिलिटी होत नाही सध्या? अकाउंटेबिलिटी म्हणू शकतो सर आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता पोलिसांनी जर सांगितलं की आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहोत स्वतःहून जर त्यांनी इन्व्हॉल्वमेंट पब्लिकच्या कामात दाखवले तर हा लो पब्लिक ट्रस्ट कमी होईल का? वाटत सर जनतेची इन्व्हॉल्वमेंट जर पोलीस प्रशासनामध्ये झाली तर त्याच्यामधून ट्रस्ट आणखी वाढेलच. आता एक शेवटचा प्रश्न आपल्याला देतो. तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसकडे वळू शकला असतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ना तुम्ही पोस्ट मास्टर झाला आता PSI होत आहे एवढेच एफर्ट जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर असतील असिस्टंट इंजिनियर असतील डेप्युटी असेल एक्झिक्युटिव्ह असतात त्यासाठी का घेतल्या नाही तुम्ही इकडे आवडला? सर लहानपणापासूनच माझी इच्छा होती की मी पोलीस प्रशासनामध्ये यावं. त्यानुसार मी NCC पण 8वी 9वीमध्ये केलं. नंतर कॉलेजमध्ये असताना मी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी होत्या त्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्वमेंट होती जसं की NSS असेल नॉन टेक्निकल टीमचा मी हेड देखील होतो बाकी वेगवेगळ्या हे पण हे केलं आणि एक मेकॅनिकल इंजिनियर सर हे
आपलं क्षेत्र हे अनिश्चितेचं क्षेत्र आहे हे मी या गोष्टीबद्दल मला जाणवत होतो. त्यामुळे मी प्रथम माझा एक चांगला स्ट्रॉंग पॉईंट बॅकअप केला की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून मी ते ऍप्लिकेशन केलं त्याबद्दल. आणि एक आपल्या प्रशासनामध्ये वेळेनुसार मला त्या पद्धतीची मॅच्युरिटी आली आणि त्यानुसार आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये यायचं. तर BPMSR पद अशा पद्धतीचं आहे की वरिष्ठ आपल्याला जबाबदारी देतात, त्या जबाबदारीची अकाउंटेबिलिटी आपण कोणत्या पद्धतीमध्ये इम्प्लिमेंट करतोय आणि कनिष्ठांकडून आपल्याला काम करून घ्यायचं या पद्धतीचं PSI एक पद आहे. त्यामुळे या गोष्टीचा मला भविष्यामध्ये फायदा होईल यासाठी मी BPM जॉईन केलेला आणि मला वाटतं की माझे प्रत्येक निर्णय योग्य ठरलेले. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर राष्ट्राचा डेव्हलपमेंट करणं गरजेचे आहे. हो सर. डेव्हलपमेंट करत असताना उद्योगधंदे असतील, दळणवळण असतील, रस्ते सुविधा असतील, या सगळ्या करणं गरजेचं असतं. तुमचं शिक्षण हे राष्ट्राच्या विकासासाठी झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, की ज्याच्याकडून तुम्ही दळणवळणाची साधनं असतील, ब्रिज असतील, महत्वाचे रस्ते असतील, याच्यात सुधार करून तुमचा बुद्ध्यांक राष्ट्राच्या विकासासाठी खर्च करू इच्छिता. तर तुम्ही इकडं वळतात म्हणजे ते एवढं चांगलं कार्य सोडून तुम्ही इकडे जातात, मला असं वाटत नाही. तुम्ही काउंटर करता स्वतःला कुठे? नाही सर, वाटत नाही. कारण याबद्दल सर आपण सर कुठले कायदा विकास जर तुम्हाला घडवायचा असेल तर बेसिकली तुम्हाला कायदा सुव्यवस्था ही प्राईम म्हणजे एक पहिला आरंभ बिंदू असं मला वाटतं. कारण जर तुम्ही जे आता आपण देखील समाजामधून नाही ऐकतो की काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे इंजिनियर आहेत पण तिथून पण देखील दहशतवादी गट असतील, संघटित गुन्हेगारी असतील, हे त्या पद्धतीने त्यांना एक इफिशियंटली काम करून देत नाही. त्यामुळे जर आपला कायदा सुव्यवस्था जर भक्कम असेल, त्याची अंमलबजावणी जर आपण जर योग्य पद्धतीमध्ये केली तर या गोष्टी पुन्हा आणखी चांगल्या पद्धतीमध्ये येऊ शकतात आणि मी त्या पद्धतीमध्ये करू शकतो याचा मला विश्वास आहे. ओके, बेस्ट लक. थँक्यू सर. किती जण इकडे आपल्याला? 8 मार्क आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. बेस्ट विशेष. थँक्यू सर. हॅव अ नाइस डे सर. यस, हॅव अ नाइस डे.